नमस्कार, मी सोमेश कोलगे. आपण पाहत आहात महा एम टी लाईव्ह. अर्थातच सध्या जगभरात चर्चा सुरू आहे ती इस्रायलमध्ये सुरू झालेल्या संघर्षाची. इस्रायलचं आकर्षण हे भारतासह अनेक देशांना असतं, ते तिथल्या देशभक्तीसाठी, तिथल्या नागरिकांमधील शिस्तीसाठी, आणि विशेष म्हणजे चहूबाजूनी इस्लामिक अरब देशांनी वेढलेला हा इस्रायल सारखा एक छोटासा देश, पण हा देश ज्या निकराने लढतो, ज्या प्रकारे लढतो आणि आपल्या नागरिकांचं, देशाचं, राष्ट्रीयत्वाचं संरक्षण करतो, ते सगळ्या जगासाठीच नेहमी प्रेरणादायी राहिलेले. त्यामुळे आपण इस्रायलमध्ये जाणार आहोत. इस्रायलमधील एक मराठी तरुणी ज्यांनी इस्रायलच्या सैन्यात काम केलं आणि त्या मूळच्या डोंबिवलीच्या आहेत, त्यांचं नाव अविवा साटमकर. अविवा साटमकर आपल्याला आज सांगतील की इस्रायलमधील नेमकी परिस्थिती काय आहे. नमस्कार अविवा, शालोम, तुमचं महा एम टी बी मध्ये स्वागत. शालोम, नमस्कार. तुम्ही काय सांगाल की इस्रायलमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे? म्हणजे बाहेरून सगळे लोक पाहत आहेत की इस्रायल खूप व्यवस्थित, अगदी जबरदस्त मुकाबला करतोय, पण एक नागरिक म्हणूनही तुमच्या भावना काय आहेत आज इस्रायलमधल्या करंट सिच्युएशन बद्दल? गेले 3-4 दिवसापासून आता मला वाटतंय एक आठवडा होत आला की हे सगळ्या सिच्युएशन मधून आम्ही जातोय. ह्याचं स्टार्ट कसं झालं, एंडिंग कसं होणार आहे, कोणाला, प्रत्येक जण वेगळं बोलतो, त्याचं काय सांगू नाही शकत. पण सिच्युएशन अशी आहे की कुठे बाहेर जाऊ नाही शकत सध्या. सगळे आपापल्या घरी आहेत, घाबरून बसतायत ना. जेवायला शांतपणे बसू शकत ना, कुठेच शांतपणे बसू शकत, कारण कधी काही वाजू शकतं, कधी सायरन वाजू शकतं, कधी बॉम्ब शेल्टर मध्ये धावावं लागतं. थोडं म्हणजे थोडं पण नाही, पण खूप डिफिकल्ट गोष्टी आहेत ही, कारण मी 4 वर्ष इस्रायलला राहते आणि मी आजपर्यंत 4 वर्षातून एकदा पण हे एक्सपिरियन्स नाही केलंय. माझ्यासोबत नव्हतं झालं हे. त्यामुळे माझ्यासाठी आर्मीमध्ये असूनही, आर्मीमध्ये ती वेगळी गोष्ट होती, आजूबाजूला लोक होती, त्यामुळे एक वेगळं प्रोटेक्शन, एक वेगळी फिलिंग होती ती. पण आता जेव्हा मी आर्मी माझी संपली आणि हे बॉम्बिंग वगैरे मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते 4 वर्षाच्या माझ्या इस्रायली लाईफ मध्ये, थोडं डिफिकल्ट आहे, कारण इंडियामध्ये आपण हे कधी एक्सपिरियन्स नाही केलंय. बरोबर. तुम्ही काय सांगाल की हमास ही अतिरेकी संघटना आहे, किंवा आपण ज्याला नॉर्मली म्हणतो की नॉन स्टेट ऍक्टर आहे, तर अतिरेकी संघटनेशी लढतानाचे जे आव्हान असतात, स्पेसिफिकली चॅलेंजेस, त्याबद्दल काय सांगाल? कारण अतिरेक्यांना मारले जात असताना कोणीही मेले तरी चालतं, पण डिफेन्स फोर्सेसना मारताना केवळ दहशतवादीच मारावे लागतात किंवा अतिरेकीच मारावे लागतात, तर हा जो फरक आहे आणि त्यामुळे जी आव्हानं, चॅलेंजेस दहशतवादाचं तोंड देताना उभी राहतात, त्याबद्दल स्पेसिफिकली काय सांगाल? ओके, फर्स्ट ऑफ ऑल इस्रायल आर्मीचं नावच आहे इस्रायल डिफेन्स फोर्स. त्याचा अर्थ असा हाच होतो की कधीच इस्रायलने कधी समोरून कोणावरती अटॅक नसेल केला, माझ्या हिशोबाने तरी. मी तरी कधी ऐकलं नाहीये, नाही हिस्ट्रीमध्ये वाचलंय. पण जेवढं होऊ शकतं आणि 100% इस्रायल ट्राय करतं की कधीच कुठलेही, मग ते गाझावरती असो, सिरियामध्ये असो, लेबननमध्ये असो, कुठेही, की सिव्हिलियन्स मारले जाऊ नये. खूप ट्राय करतं की सिव्हिलियन्स मारले जाऊ नये. आणि असं नेहमी आपण आपण जसं ठरवतो तसं होऊ तर नाही शकत. वॉरमध्ये प्रत्येक गोष्ट ठरवल्या हिशोबाने होत नाही. त्यामुळे कधी कधी 1-2 सिव्हिलियन्स होऊ शकतं की जीव गेला असेल, पण ते पर्पजफुली कधीच नव्हतं. आणि मोस्ट ऑफ द टार्गेट्स, आता पण गाझामध्ये जो प्रॉब्लेम चालू आहे, मोस्ट ऑफ द टार्गेट्स इस्रायलनी पहिलेच सिव्हिलियन्स लोकांना सांगितलेलं की आम्ही अशा अशा वेळेला अटॅक करणार आहोत, तुम्ही ऑलरेडी त्या बिल्डिंग मधून बाहेर निघा. इस्रायलनी त्या लोकांना मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आणि पोहोचलेला पण. त्यामुळे होऊ शकेल तेवढं ते सिव्हिलियन्सना वाचवतात. आणि फक्त जे टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे बिल्डिंग आहेत गाझामध्ये, त्यांनाच जास्ती करून तिथेच बॉम्बिंग करतात. जास्ती करून नाही, 110% तिकडेच बॉम्बिंग करतात. बरोबर. पण तुम्ही आता म्हणालात की आम्ही आधी वॉर्निंग देतो, पण काल गाझा काही टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या प्रमुख नेत्यांना इस्रायलनी यमसदनी धाडलंय असं आम्ही ऐकलं, आणि त्यासाठी एक मोठा गनिमी कावा, आमच्या इकडच्या भाषेत ज्याला शिवाजी महाराजांच्या भाषेत गनिमी कावा म्हणतात, असं काही खोट्या बातम्या पेरून आणि त्यानंतर मग कसं टॅक्टिकली डील केलं, तर त्याबद्दल काय सांगाल कालच्या त्या इन्सिडेंट विषयी? तो सर्वात चांगला स्टेप होता असं मला वाटतंय, कारण तेव्हाच जाऊन
इज ऑलरेडी गाजा किंवा लेबानॉन किंवा सीरिया हे कशा हिशोबाने विचार करतात आमच्या हिस्ट्रीच्या हिशोबाने, इस्रायलचे जेवढे पण हिस्टॉरिकल वॉर्स होते त्याच्या हिशोबाने आता ऑलरेडी इस्रायली आर्मीला माहिती आहे की ते कसे रिॲक्ट करतात, त्यामुळे ते लोकांनी हा स्टेप घेतला. आणि इस्रायलमध्ये ऑलमोस्ट मला तरी वाटतंय की सगळे ज्यूइश लोकांना हे वाटलं असेल की हा सर्वात बेस्ट स्टेप होता, कारण ह्या स्टेप थ्रूच हळूहळू थांबवण्याचा प्रयत्न करतायत ते. पण त्याबद्दल सविस्तर सांगाल का, कारण हा भारतातल्या प्रेक्षकांना आपल्या माहिती नाहीये की एक्झॅक्टली स्टेप काय होती इस्रायल. ओके, ऍक्च्युली इस्रायलनी न्यूज अशी म्हणजे पसरवली की आम्ही लँडच्या थ्रू पण अटॅक करणार आहोत, म्हणजे जे लँडचे सोल्जर्स आहेत ते पण अटॅक करणार आहेत, नॉट ओनली एअरफोर्स. तर मग काय झालं, तर तो ती बातमी जोपर्यंत तिकडे पोचली, ऑफकोर्स ते लोकांना आता लँडच्या थ्रू पण अटॅक होतोय म्हणून ते लोकांना स्वतःची काळजी घ्यावी लागणार. मग ते सगळे त्यांच्या ते जे हे बनवतात ना अशी सुरंग इथून तिकडे जायला किंवा इसलवन इकडे यायला, तर मोस्ट ऑफ द सगळेजण ऑलमोस्ट त्याच्यामध्ये असं बोलतात की त्याच्यामध्ये ह्या न्यूज ऐकून त्याच्यामध्ये घुसले किंवा त्याच्यामध्ये गेले आणि तेव्हा जाऊन इस्रायलनी वरतून अटॅक केला आणि त्या सुरंगांना ट्रॅप करून टाकलं. अच्छा, त्यामुळे साधारण किती अंदाजे प्रमुख अतिरेकी संघटनांचे नेते मारले गेलेत, काही आकडा सांगू शकता? मी आज अपडेट नाही की आज मला ऍक्च्युली नंबर नाही माहिती, कारण मी नंबरशी अपडेटेड नाही ठेवले, आज तरी नंबरचा अपडेट नाही ठेवलंय, त्यामुळे मला माहिती नाही एक्झॅक्टली नंबर किती, पण भरपूर जण मारले गेले. बरोबर, म्हणजे एका बाजूने इस्रायलने असं सांगितलं की आम्ही आता जमिनीवरून पण हल्ला करू अशा बातम्या पेरल्या, त्यामुळे त्यांनी आपली पोझिशन जी आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला, दरम्यान इस्रायलच्या एअरफोर्सने हल्ला केला. म्हणजे ही एक टॅक्ट असं आपण म्हणू युद्धातली मोठी की ज्यामुळे इस्रायलला हे झालं. पण आता एक इस्रायल विषयी जे एक मोठं आकर्षण असतं इतर देशांना विशेषतः भारतामध्ये की इस्रायलमध्ये सक्तीने सैन्यात काम करावं लागतं आणि तुम्ही जोपर्यंत मिलिटरी सर्व्हिस देत नाही त्याशिवाय तुम्ही एलिजिबल होत नाही बाहेर कुठे काम करायला असं आम्ही ऐकलंय. तर तुम्ही देखील आता 2 वर्ष मिलिटरीत होतात, 2 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत, तर त्याविषयी काय सांगाल की एका सर्वसामान्य माणसासाठी हे सैन्यातलं आयुष्य कसं असतं विशेषतः महिलेसाठी? इकडे इस्रायलमध्ये ऍक्च्युली 18 वर्षाच्या जेव्हा मुलगी किंवा मुलगा काही फरक नाही पडत, 18 वर्षाचे होतात तेव्हा त्यांना आर्मी जॉईन करायची असते. मी 19 वर्षाची होती जेव्हा केली, कारण मी इंडियावरून 19 वर्षाची होती जेव्हा आली, आणि सॉरी मी 20 वर्षाची होती जेव्हा आर्मी जॉईन केली, 19 वर्षाची होती जेव्हा मी आली. माझ्या हिशोबाने तर आर्मी जॉईन करताना सर्वात माझ्या लाईफचा सर्वात चांगला इम्पॉर्टंट आणि सर्वात चांगला डिसिजन होता, कारण इस्रायलमध्ये ऍक्च्युली कंपल्सरी आहे आर्मी जॉईन करणं, कारण इस्रायल खूप छोटा देश आहे आणि इकडे मानलं जातं आणि खरंच आहे की प्रत्येकाने आर्मीमध्ये सर्व्ह केलं पाहिजे, बिकॉज आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. थोडीशी आपल्या आयुष्यातले 2 वर्ष म्हणजे पोरींसाठी 2 वर्ष आणि जे कॉम्बॅट युनिट्स आहेत त्यांच्यासाठी 2 वर्ष 8 महिने हे दिले पाहिजेत आपल्या देशासाठी, कारण मग उद्या जाऊन पण उद्या जाऊन आता फॉर एक्झाम्पल आता ही सिच्युएशन चालू आहे की गाजामधून हल्ला करतायत वगैरे, उद्या जाऊन जर काय मोठं झालं की 3-4 देश मिळून आमच्यावरती हल्ला करतायत, त्यामुळे सगळे प्रिपेअर्ड आहेत. जरी परत कोणाकोणाला आर्मीमध्ये बोलवलं सगळ्यांना माहितीये की काय करायचंय, कारण त्या लोकांनी ऑलरेडी ट्रेनिंग घेतली आहे, त्या लोकांनी ऑलरेडी सर्व्हिस दिली आहे, त्यांना माहितीये की काय आहे सगळं. तो पण माझ्या हिशोबाने तो एक पॉइंट चांगला आहे की इकडे इस्रायलमध्ये सगळ्यांना आर्मी जॉईन करायला सांगतात, कारण इमर्जन्सी केसेसमध्ये भरपूर जणांना, भरपूर कॉम्बॅट सोल्जर्सना ज्यांची आर्मी संपली आहे इमर्जन्सी केसेसमध्ये परत बोलवतात आर्मीमध्ये त्या स्पेसिफिक टाईमसाठी, पण त्यांना ऑलरेडी माहिती असतं. त्या शिस्तीचा उपयोग होतो का, म्हणजे आता जसं मगाशी जेव्हा आपण याविषयी मुलाखत करणार होतो पण त्यावेळेस तुम्हाला अचानक सायरन वाजल्यामुळे बॉम्ब शेल्टर मध्ये जावं लागलं, आता तुम्ही त्यातून पुन्हा बाहेर आलेला, तर हे सर्व नागरिकांमधली जी शिस्त आहे ती अशा प्रकारे मिलिटरीत काम केल्यामुळे अधिक जास्त असते असं म्हणता येईल का? मला नाही वाटत असं म्हणता येईल. ओके, असू पण शकते, पण प्रत्येक जण आपल्या जीवाला घाबरतो, प्रत्येक जण आपल्या जीवाला घाबरतो म्हणून प्रत्येक जण धावतोय बॉम्ब शेल्टर मध्ये. असं नाहीये, भरपूर असे फॅमिलीज पण आहेत किंवा अशी पण लोक आहेत जे मे बी धावत नसतील, मे बी घरीच बसत असतील,
पण मला वाटतंय की स्वतःच्या जीवाला घाबरून तरी लोक धावतात, जेवढे मी बघितलेत माझ्या फ्रेंड्सच्या घरी किंवा माझ्या फॅमिलीजच्या घरी. भरपूर जण आहेत जे हो बॉम्ब शेल्टर मध्ये धावतात, कारण ती एकच अशी जागा आहे जिथे काय होऊ नाही शकत. तुम्ही आता म्हणालात की म्हणजे तुमची तुमचं मोटिवेशन जे होतं भारतातून इस्रायलचं नागरिकत्व घेण्याविषयीचं आणि भारतातून तिथे जाण्याचं, ते म्हणजे आर्मीमध्ये तुम्हाला काम करायचं होतं, तर त्या तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही मूळच्या भारतातील कुठल्या आहात आणि मग इस्रायलची नागरिकत्व देण्याची पद्धत काय आणि तुम्ही तिथे कसं जाऊ शकलात त्याबद्दल? मी डोंबिवलीची आहे. मी 19 वर्षाची होती जेव्हा ठरवलं की मी मला इस्रायलला जायचंय, म्हणजे इमिग्रेट व्हायचंय. इब्रू मध्ये त्याला आलिया म्हणतात. आम्ही मायग्रेट होतो, मी इस्रायली सिटिझनशिप घेतली आणि मग ठरवलं की मला आर्मी जॉईन करायची आहे. प्रोसेस खूप लांब होती, कारण ते सगळं चेकअप करतात, सगळं करतात, नंतर मग मी आर्मी जॉईन केली. मला माझी इच्छा होती की करायची आहे करून, आणि मला पोझिशन पण खूप चांगली मिळाली माझ्या आर्मीमध्ये, त्यामुळे मी खुश होती. मी टीचर म्हणून काम केलं आर्मीमध्ये ऍक्च्युली, पण ही टीचर थोडी वेगळी आहे. इस्रायल एक असं, इस्रायल डिफेन्स फोर्स एक अशीच आर्मी आहे ज्याच्यामध्ये एज्युकेशन डिपार्टमेंट आहे आर्मीमध्ये, आणि मी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये होती. तुम्हाला ऐकू येत आहे? हो हो हो. हां, मी एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये होती. ऍक्च्युली असं होतं की आम्हाला सर्वस्तर शिक्षण द्यायचं होतं सोल्जर्सना, की ऍज अ सोल्जर ते कसे वागले पाहिजेत, आणि प्लस इस्रायलची हिस्ट्री आता ऍज अ सोल्जर तुम्ही कशी बघितली पाहिजेत, आणि जर इस्रायली सोल्जर आणि नॉन इस्रायली म्हणजे दुसऱ्या देशांच्या सोल्जर्स मध्ये काय फरक आहे, हे सगळ्या गोष्टी. त्यामुळे माझा पार्ट मला वाटतो अजूनही की एज्युकेशन सिस्टम इस्रायल मधली, इस्रायलच्या डिफेन्स फोर्स मधली खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तेव्हाच जाऊन इस्रायली सोल्जर मध्ये आणि बाकीच्या सोल्जर्स मध्ये फरक समजतो. तुम्ही आता ऐकलं असेल की सध्या जगभरात आणि देशात म्हणजे भारतातही चर्चा सुरू होती ती आयर्न डोमची, की इस्रायलनी जे रॉकेट्स त्यांच्यावरती आले, म्हणजे साधारण 1,500 ते 2,000 रॉकेटचा मारा झालाय आतापर्यंत असं आपण ऐकतोय, पण त्या सगळ्याचा 2,500 इतका, म्हणजे 2,500 इतके रॉकेट्स आतापर्यंत तुमच्यावरती डागण्यात आले, पण या सगळ्यातून इस्रायल सुखा म्हणजे सुखरूप बाहेर पडू शकला. त्यामध्ये एक मोठा रोल जो होता तो आयर्न डोमचा होता. तर ही जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी आम्ही इस्रायलच्या आर्मीत बघतो, इस्रायलच्या सैन्यामध्ये बघतो, त्याविषयी काय सांगाल? त्याचा उपयोग कसा होतोय आणि इतका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही मिलिटरीमध्ये आणण्यामागचा हेतू किंवा कुठून सुरुवात झाली या सगळ्याची? मी एअरफोर्स मध्ये नव्हती, त्याच्यामुळे मला एवढं डिटेल मध्ये नाही माहितीये, पण ऍज अ सिव्हिलियन जे इस्रायल मध्ये राहतो, आयर्न डोम बद्दल एवढंच सांगू शकते की अशी टेक्नॉलॉजी आहे की जेव्हा तो बॉम्ब रेडार मध्ये येतो त्या आयर्न डोमच्या, तो डिटेक्ट करतो बॉम्बला, आणि जसा डिटेक्ट झाला की तो त्याला न्यूट्रलाइज करतो. म्हणजे आयर्न डोम मधून काहीतरी शूट होतं आणि तो बॉम्ब हवेमध्येच म्हणजे त्याला न्यूट्रलाइज करून टाकतो, म्हणजे तो कुठे पडून फुटत नाही आणि तो हवेमध्येच फुटतो, त्याच्यामुळे त्याच्या छोटे छोटे पीसेस इकडे तिकडे पडू शकतात. आणि हे फुल इस्रायलच्या बॉर्डर वरती ऑल्सो आतमध्ये इस्रायल मध्ये पण भरपूर अशा ज्या जागा आहेत जिथे खूप गरजेचं आहे आयर्न डोम असणं, प्रत्येक सगळीकडे आहे. त्यामुळे जेवढं होऊ शकतं, आणि ऍक्च्युली ती मशीन आहे, टेक्नॉलॉजी आहे बघायला गेलं, म्हणून तर असं नाही की सगळेच बॉम्ब आम्ही थांबवू शकतो, पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये मोस्ट ऑफ द बॉम्ब थांबले आहेत. आणि ऍक्च्युली आयर्न डोम असं वर्क करतं, डिटेक्ट करतं रेडार मध्ये आल्यावरती बॉम्ब आणि त्याला डिन्यूट्रलाइज करून टाकतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की सगळेच बॉम्ब थांबवू नाही शकत, कारण शेवटी ती मशीन आहे आणि मशीनचा एरर हा लोकांच्या जीवावर बेतो. तर आतापर्यंत डॅमेज काय सांगाल? इस्रायल मध्ये किती झालंय आणि गाझा पट्टीत किती झालंय, जिथून हमास अटॅक करते तिथे किती झालंय, त्याविषयी? हमास मध्ये मी आज सकाळी न्यूज बघितली तेव्हा गाझामध्ये ऍज अ डिफेन्सिव्ह पार्ट खूप म्हणजे झालेत अटॅक, आणि भरपूरशा त्यांच्या युनिट्स ज्या मेन मेन तिची जिथून ते लोक ऑपरेट करत होते त्या आम्ही डिस्ट्रक्ट केल्या आहेत. आणि इस्रायलमध्ये प्रॉब्लेम आहे की
इस्रायलमध्ये सिव्हिलियन्सना त्रास होतोय. आश्केलोनमध्ये तुम्ही ती न्यूज ऐकली असेल, इंडियन वुमेन जिथे काम करत होती फ्रॉम केरला, केरळमधल्या बरोबर, इस्रायलमध्ये सिव्हिलियन्सना त्रास होतोय. एक 5 वर्षाचा मुलगा पण खोलोनमध्ये अटॅकमुळे गेला. म्हणजे सिव्हिलियन्सना इकडे खूप त्रास होतोय, कारण गाजामधून हे विचार करून नाही, ते विचार नाही करत की कोणाला लागणार आहे कोणाला नाही, त्यांना फक्त अटॅक करायचंय असं मला वाटतं. जे की होतंय, पण सिव्हिलियन्सना त्रास होतोय, भरपूर जणांना लागलंय, काही जणांचा जीव पण गेलाय, एवढे नाही पण गेलाय मला वाटतं 5-6 जणांचा, किंवा मला एक्झॅक्टली नंबर पण नाही माहिती, पण गेलाय जीव. आता जगभरामध्ये जे चित्र आहे की इस्रायल आणि गाझा इथे नेहमी काही ना काहीतरी सुरू असतं, पण यावेळेसचा जो संघर्ष आहे तो वेगळा ठरतोय एका विशेष कारणामुळे. त्याचं कारण की इस्रायलच्या रस्त्यांवरही दंगली सुरू आहेत असं आम्ही ऐकलं, किंवा इस्रायलच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कट्टरपंथी लोक हे एकमेकांसोबत भांडतायत. तर ते कंट्रोलमध्ये आलंय का, त्यावर त्याचा परिणाम कितपत होतोय, आणि ही जरा एक नवी पद्धत दिसते की एका वेळेस अतिरेकी हल्ला होतो, दहशतवादी हल्ला होतो, आणि त्याच वेळेस देशामध्येही दंगली सुरू होतात देशांतर्गत, याबद्दल काय सांगाल? इस्रायलच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत तरी असं कधी नाही झालंय की इस्रायलच्या मध्येच एवढे रायट सुरू आहेत. पण मी एवढंच बोलू शकते की सगळे नाही, पण हे काही एक्स्ट्रीमिस्ट लोक आहेत, एक्स्ट्रीमिस्ट पीपल्स, ते ज्यांना नाही फरक पडत लोकांवरती काय होत आहे किंवा त्यांच्यावरती काय बेतते किंवा काय, त्यांना फक्त सध्या जे काय चालू आहे आजूबाजूला त्याच्या हिशोबाने ते रिॲक्ट करतायत, आणि ते फक्त एक्स्ट्रीमिस्ट थिंकिंग मुळे आहे. मला नाही माहितीये कधी थांबेल का, थांबेल का नाही, मला तर वाटतं की नाही थांबणार आहे कधी, कारण प्रत्येक सिटीमध्ये होत चाललंय हळूहळू. हा म्हणजे आपण पाहतोय की अनेक देशांमध्ये, जगभरातल्या अनेक देशांमध्ये ही स्थिती बघायला मिळते की एका विशिष्ट समाजाचे लोक हे रस्त्यावर उतरतात, कट्टरपंथी असतात, त्यांच्या मागे कोणती प्रेरणा असेल जिहादी प्रेरणा असतात, आणि या झुंडी उतरून अशा प्रकारे गृहयुद्ध करतात किंवा दंगली करतात. तर त्यामुळे ही एक नवी मोडस ऑपरेंटी एका युद्धाची, कारण इस्रायलचा आजचा संघर्ष हा दोन गोष्टींमुळे वेगळा ठरतोय. एक तर आत्ता सुरू असलेल्या रॉकेटचा मारा जितक्या प्रमाणावर चाललाय तो, आणि दुसरी गोष्ट रस्त्यांवर सुरू असलेला संघर्ष. तर म्हणून हे थोडस म्हणजे नाजूक परिस्थिती वाटते का, आणि ती हाताळण्यात यश आलंय का इस्रायलला? ऍक्च्युली पोलिसांना मानलं पाहिजे इस्रायलच्या कुठल्याही सिटीमध्ये जा, सध्या ते खरंच खूप ट्राय करतायत. अशा 2 सिटीज आहेत इस्रायलमध्ये जिथे ते लोकांनी लिटरली रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत बंद करून टाकलंय, पूर्ण बंद आहे, की कोणी बाहेर नाही निघणार किंवा काय नाही करणार. पोलिसांना खूप त्रास होतो ऍक्च्युली बघायला गेलं तर, कारण प्रत्येक सिटीमध्ये सध्या चालू आहे, त्यामुळे प्रत्येक सिटीचे पोलीस ट्राय करतायत त्यांच्या हिशोबाने की कसं कंट्रोल करू शकतो. पण जशी मी बोलली, काही काही एक्स्ट्रीमिस्ट पीपल आहेत त्यांना नाही फरक पडत, ते पोलिसांना पण मारायला कमी नाही करणार. हे कुठेतरी फंडामेंटलिझम आपण जो म्हणतो, इस्लामिक फंडामेंटलिझम आहे, तर हे पण एक कुठेतरी मोटिवेशन आहे का, कारण अचानक जगभरातून आपण पाहायला गेलो तर ट्विटरवर सेव्ह गाझा किंवा सेव्ह पॅलेस्टाईन किंवा आय स्टँड विथ पॅलेस्टाईन असेही ट्विट व्हायला लागले. स्वाभाविक भारतातील अनेक लोकांनी हा इस्रायललाच पाठिंबा दिलेला आहे, आय स्टँड विथ इस्रायल असेच ट्विट केलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला काही विशिष्ट धार्मिक समाजाकडून पॅलेस्टाईन हा एक धार्मिक विषय, धार्मिक इश्यूही करण्यात येतोय, कारण हेच लोक ज्यावेळेस इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जातात त्यावेळेस म्हणतात की हा एक पॉलिटिकल इश्यू आहे. आणि प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर यामागे कुठेतरी एक रिलिजियस मोटिवेशन पण दिसतंय. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे जगाच्या दृष्टीने दखल घ्यावं, यावरती गांभीर्याने विचार करावा असा आहे का, सिरियसली विचार करण्याची गरज आहे या गोष्टीची? ऍज तुम्ही बोलत मी अग्री करते तुम्हाला की जेव्हा ते पॉलिटिकल लेवलवरती येतात तेव्हा लोक बोलतात की पॉलिटिकल इश्यू आहे, बोलणं नाही चांगलं. आणि पण जेव्हा खरंच होतंय, वॉर्स होत आहेत किंवा अटॅक्स होत आहेत, ऑफकोर्स प्रत्येक जागेचे अरब पीपल किंवा मुस्लिम पीपल सपोर्ट करतात पॅलेस्टिनियनला ऍट द एंड, गाझा किंवा कुठेही असो. कारण नंतर एंडला बघायला गेलं तर ते फिरून रिलिजियस इश्यू वरतीच येत आहे. एक्झॅक्टली, म्हणजे कुठेतरी एक रिलिजियस मोटिवेशन आहे. हो,
आणि मला वाटतं की प्रत्येक देशामध्ये आज मला तरी वाटतंय आणि ऐकू आलंय आणि इंस्टाग्राम ट्विटर सगळीकडे बघितलंय की इस्रायलचा खरा चेहरा कधी सांगतच नाही कोण. म्हणजे इस्रायलमुळे झालं, इस्रायलनी केलं, इस्रायलनी स्टार्ट केलं, इस्रायलनी हे केलं ते केलं का मला समजत नाही का. हे पण हे आता इस्रायलनी स्टार्ट नाही केलंय. जर इस्रायलला स्टार्ट करायचं असतं तर त्यांनी तर स्वतःच्या आर्मीचं नाव बदललं असतं, इस्रायली डिफेन्स फोर्स का ठेवलं असतं. डिफेन्स या शब्दाचा मिनिंग माहितीये लोकांना, माहिती असतात तर कधीच विचार नसता केला की इस्रायल सुरू करतंय. जेव्हा समोरून की नरेटिव्ह वॉर, कारण आपण जर एक पाहतोय की एक प्रोपोगंडा वॉर सुरू आहे, म्हणजे एका बाजूला तुम्ही प्रत्यक्ष हमासच्या रॉकेटचा सामना करताय पण दुसऱ्या बाजूला एक नरेटिव्ह किंवा एक प्रकारचे विचार असे पेरले जातात, एक चित्र निर्माण केलं जातं की इस्रायल हा कशा प्रकारे क्रूर आहे किंवा इस्रायल हा कशा प्रकारे अत्याचार करतो, अन्याय करतो. त्यांनी सुरुवातीला अलक्सा मशिदीमध्ये ते घुसले आणि शांततेने नमाज अदा करणाऱ्या लोकांना त्यांनी डिस्टर्ब केलं, अशा स्वरूपाच्या बातम्या या मोठ्या रेट्याने बाहेर पसरवल्या जातात. स्वाभाविक आता एक अल्टरनेटिव्ह मीडिया फोर्सही उभारतोय आणि त्यामुळे खऱ्या बातम्या समोर येतात, पण हे जे चित्र रंगवलं जातं हे किती मोठं आव्हान वाटतं तुम्हाला, किती मोठं चॅलेंज आहे, कारण त्याबद्दल काय सांगाल, एक्झॅक्टली काय आहे. कारण आम्ही कधी असं ऐकलेलं नाही की इस्रायलनी कधी कोणावरती अटॅक केला, एखाद दुसरा अपवादात्मक गोष्ट सोडता इस्रायलनी स्वतःहून अटॅक केला असं कधी ऐकलेलं नाही. पण इस्रायलवर अटॅक होतो किंवा आता जे अलक्सा मशिदीत झालं जो इन्सिडेंट झाला त्याबद्दल काय सांगाल माहिती तिथली. पहिली गोष्ट तर हे फर्स्ट इन्सिडेंट नाहीये, ह्याच्या अगोदर पण सगळं जे काही झालंय लोकांनी नाही पण मे बी जर्नलिझम थ्रू वेगवेगळ्या देशाच्या अरब कंट्रीजच्या किंवा काही, ऑफकोर्स कोणाला विक्टिम बनवलं, म्हणजे विक्टिम दुसऱ्यांना बनवलं आणि असं दाखवतो की आम्ही अटॅक करू. अलक्सा मशिदीत जे झालं याची स्टार्ट कशी झाली, ऑफकोर्स याची स्टार्ट झाली की हल्ले झाले, दंगे झाले म्हणून पोलीस घुसले आतमध्ये बघायला, हे माझ्या हिशोबाने तर झालं. आणि हे जेव्हा बाकीच्या रिपोर्टर्सनी कुठूनही असो ते अरब कंट्रीजच्या किंवा कुठेही असो जेव्हा दाखवलं तेव्हा असं दाखवलं गेलं की आमचे पोलीस आतमध्ये घुसले आणि तिथे सगळं हल्ला वगैरे झाला. तुम्ही स्टार्ट मला समजत नाही की नेहमीच असं होतं की इस्रायलच का पॉइंट करून सांगतात की तुम्ही स्टार्ट केलंय. कधीच कुठल्याही प्रॉब्लेमच्या जडावरती जाऊन चेक करा. आणि हे पहिल्यांदा नाहीये, नेहमी होत आलंय आणि पुढे पण होत राहणार आहे. आणि हा इस्रायलचं सर्वात बिगेस्ट चॅलेंज आहे, ह्याला माहित पण नाही आता कसं टॅकल करायचं. कारण प्रॉब्लेम आहे की एवढ्या वर्षांपासून हे होत आलंय की लोक आता लोकांच्या मनात ते बसलेलं आहे की इस्रायल देश आहे जो प्रत्येक गोष्ट स्टार्ट करतो, पण असं नाहीये. दाखवताना पण फक्त इस्रायल समोरच आव्हान नाहीये, इतर देशांसमोर आहे, भारतासमोरचही आव्हान आहे. उद्या जर भारतामध्ये अशी परिस्थिती नाही येणार एक वेळ, पण या स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली तर जे चित्र बाहेर निर्माण केलं जातं, जे नरेटिव्ह बाहेर दिले जातात आणि ज्यामुळे एक पियर प्रेशर म्हणू आपण किंवा अनेक यंगस्टर्सना आपण बघू की ते त्या सगळ्या नरेटिव्हचे शिकार होत आहेत, त्या नरेटिव्हला बळी पडून आपले स्टेटस अपडेट करतायत. त्यांना माहितीही नाही की एक्झॅक्टली इस्रायलमध्ये काय सुरू आहे. कारण ज्या अलक्सा मशिदीवरून हा वाद झाला त्या अलक्सा मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी तर खुद्द इस्रायलनेच दिलेली आहे किंवा इस्रायलच्या प्रोटेक्शन मध्ये तिथे आजपर्यंत नमाज अदा केली गेली, तिथे लोकांना जाऊ दिलं जातं, मुस्लिम धर्माचे लोकही तिथे जातात. मग असं अचानक कसं काय घडू शकतं हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी आहे. पण हा कॉमन सेन्स हा कुठेतरी जर्नल विसरतोय असं वाटतं का. आता तुम्ही पॉइंट बोलला, तुम्हाला हे मी सांगायच्या अगोदर तुम्हाला कॉमन सेन्सनी समजलं असेल की ऑफकोर्स तुम्ही कदाचित वाचलं असेल आधी किंवा आधीचे हिस्ट्री तुम्हाला माहित असेल कदाचित की नाही असं असं झालंय, पण तुम्हाला रिअल ट्रूथ पण माहितीये. असे भरपूर देश आहेत ज्यांना रिअल ट्रूथ नाही माहितीये, त्यांना फक्त एकच माहितीये जे दाखवतात, जे दिसतंय, पण ते बघत पण नाहीये की काय दिसतंय. जे दिसायला नकोय ते बघतायत लोक. ऑफकोर्स इंडियामध्ये नाही सोडा, इंडिया सपोर्ट करते इस्रायलला मला माहितीये. माझे पण भरपूर सारे फ्रेंड्स आहेत जे मला व्हिडिओ पाठवतात, विचारतात कशी आहेस तू, काय आहेस, व्यवस्थित आहे. पण असे भरपूर कंट्रीज आहेत अरब कंट्रीज सोडून ज्या सपोर्ट करतायत अरब कंट्री, म्हणजे गाझाच्या ह्याला किंवा काही असो का. कारण त्यांना रिअल रिअल स्टोरी सांगत नाही. ऑफकोर्स प्रत्येक जण आपल्या आपल्या बाबतीत सांगणार आहे की मी कसं सहन करतोय. इस्रायलनी कधीच नाही सांगितलं की आम्ही हे सहन केलं, आम्ही हे सहन केलं किंवा आम्ही हे सहन केलं.
कधीच नाही. इस्रायलनी नेहमी डिफेन्सिव्ह वेनी ऍक्ट केलंय, स्वतःच्या सिव्हिलियन्सना वाचवण्यासाठी ऍक्ट केलंय, आणि कधीच असं झालं नाहीये की विदाऊट रिझन कुठलाही पॅलेस्टिनियन मारले गेलाय. जेव्हा समोरच्यानी अटॅक केलाय तेव्हाच आम्ही रिॲक्ट केलंय. नाही, त्या गाझापट्टी विषयी भारतीयांना खूप माहिती नाही. म्हणजे गाझापट्टीचं जर आपण वर्णन करायचं म्हटलं तर अगदी आपल्या मुंबईच्या भाषेत बोरिवली ते चर्चगेट एवढं अंतर येते, आणि बोरिवली ते चर्चगेट मधलं 40 किलोमीटरची ती पट्टी आणि 10 किलोमीटर रुंद इतकाच तो भाग आहे. त्या भागावरून हे सर्व सुरू आहे किंवा जास्त एस्केलेट केलं जात आहे असं आपण ऐकतोय. पण या वस्तुस्थितीशी संबंधित माहिती ही पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय तो देश पण असं म्हणता येईल का, किंवा या ठिकाणी जर्नलिझम कुठेतरी कमी पडतोय का, की ही माहिती लोकांपर्यंत येत नाहीये, किंवा हेतू पुरस्सर इस्रायलला बार्गेनिंग करताना इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये कुठेतरी आपल्याला प्लस पॉइंट हवे असतात आणि म्हणून मग इतर देश हे इस्रायलला अशा प्रकारे गिल्ट मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात का, किंवा त्यांना ऍज अ ओप्रेसर ऑफ ह्युमन राईट्स असं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात का? तुमचं या विषयीचं काय मत? पॉलिटिकल वे मध्ये मी नाही बोलू शकत बिकॉज मी पॉलिटिक्स मध्ये एवढी मला मी बिलीव्ह नाही करत आणि मी नाहीच त्या गोष्टीमध्ये. पण येस, फॉर एक्झाम्पल मी बोलू शकते एवढं की गाझाबद्दल भरपूर लोकांना माहिती नाहीये. जगामध्ये असे भरपूर लोक असतील, माहित नाही किती लाखांमध्ये असू शकतात, की ज्यांना गाझा काय आहे ते माहितीच नाही, ना त्यांची हिस्ट्री माहिती आहे ना त्यांचं काय माहितीये. तर तसेच लोक विदाऊट नोईंग की काय हिस्ट्री आहे त्या जागेची, हमास काय आहे, जिहाद काय आहे, त्यांचे त्यांचं मिशन काय आहे, हे सगळं न जाणून ते लोक इस्रायलला ब्लेम करतात. इस्रायलला ब्लेम का करतात? कारण त्यांना माहितीये की इस्रायल असा असा देश आहे, असं असं करतात. पण तुम्ही जर दुसरी साईड बघितलंच नाहीये तर ऑफकोर्स तुम्हाला जर दुसरी साईड माहिती नाही तर तुम्ही जे साईड माहितीये त्यालाच तुम्ही ब्लेम कराल. तुम्ही सुरुवातीला सांगत होतात की नागरिकांना कसा त्रास होतोय किंवा सिव्हिलियन्सना इस्रायलच्या किती सहन करावं लागतंय. गाझामधून येणारे अतिरेकी अनेकदा आम्ही असं ऐकलं की ते म्हाताऱ्या माणसांना व्हीलचेअर वर बॉम्ब लावून पाठवले किंवा अशा गोष्टी गाझा अतिरेक्यांनी केलेल्या आहेत, तर याविषयीचे काही इन्सिडेंट सांगाल का? आणि आज तुम्ही आजूबाजूला काय अनुभवताय, तुमच्या आजूबाजूला घडलेली एखादी अशी गोष्ट, एखादा असा प्रसंग की ज्यावेळेस म्हातारी माणसं आहेत, आजारी लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनाही धावत धावत बॉम्ब शेल्टर मध्ये जावं लागतं. म्हणजे बाहेरून या सगळ्या गोष्टी पाहणं खूप सोपं आहे की कशा प्रकारे आयर्न डोम इस्रायलचे हे हमासच्या अतिरेक्यांसोबत लढताय, पण प्रत्यक्ष नागरिकांच्या जीवनाबद्दलही काय सांगाल, आणि तुमच्याकडे जे सिव्हिलियन अटॅक होतात गाझा अतिरेक्यांकडून त्याबद्दलही काय सांगाल? आता रिसेंटली मी परवा ऐकलं, एक 80 वर्षाची बाई बॉम्ब शेल्टरला धावत होती, धावता धावता ती पडली, ती डोक्यावरती लागलं आणि ती ऍडमिट झाली. म्हणजे समजत नाही मला काय, की जसं जर त्यांना अटॅक करायचंच आहे तर मग जसं इस्रायल करतंय, फॉर एक्झाम्पल ठीक आहे मी मानते की ते टेरर ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांना फक्त टेररिझम स्प्रेड करायचंय, त्यांना नाही फरक पडत की कोण आहे, कसं आहे, काय आहे. पण इस्रायल आतमध्ये राहून, फॉर एक्झाम्पल मदा जे आमचे अँब्युलन्स म्हणजे लाईक ह्याचे युनिट आहेत, लाईक मेडिकल युनिट आहे मदा, जी सगळीकडे पोहोचते टाइम टू टाइम जेव्हा पण काय पण होतं, हे लोक, देन अगेन रेस्क्यू युनिट ज्या इस्रायलची आहे ज्याला पिकुदा ऑरफ म्हणतात, ते पूर्ण इस्रायलमध्ये ह्या सिच्युएशन मध्ये सगळीकडे राहत आहेत. कारण त्यांना सिव्हिलियन्सची काळजी आहे, प्रत्येकाचं काळजी घ्यायला बघतायत ते जेवढं होतंय तेवढं, बरोबर जेवढं जमतंय तेवढं. पण असं माझ्या समोर जसं तुम्ही बोललात की कोणाला बॉम्ब लावून व्हीलचेअर वरती पाठवलं आणि बॉम्ब फोडला वगैरे काय, माझ्या लक्षात नाहीये, असू पण शकतं, कदाचित मी वाचलं नसेल कधी. पण मोस्ट ऑफ द बॉम्ब, पहिला जो सर्वात पहिला बॉम्ब फोडलेला हमासनी इस्रायलमध्ये, तो पण एका बसमध्ये होता. म्हणजे बस फोड, त्यांनी एका बसला फोडलेलं, त्याच्यामध्ये 16 जण मेलेली. पहिला सर्वात फर्स्ट अटॅक जो हमास आणि जिहादचा का हमासचा होता माहिती नाही, पण सर्वात फर्स्ट अटॅक होता तो इस्रायलमध्ये, की त्यांनी एका बसवरती अटॅक केलेला आणि ती बस मध्ये 16 जण मारले गेले त्या अख्ख्या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर जे सुरू झालंय ते झालंच आहे. आज आता एक सेकंड लास्ट प्रश्न, त्यानंतर आपण शेवटाकडे जाऊ या मुलाखतीच्या. पहिल्यांदा एकतर पहिला तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल आम्ही तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो.
पण आता एक प्रश्न असा आहे की इस्रायलची स्वतःची एक इकॉनॉमी आहे, एक अर्थव्यवस्था आहे, आणि ही अर्थव्यवस्था चालली पाहिजे हे देखील इस्रायल समोरचं आव्हान आहे. तर अशी जी परिस्थिती आहे, म्हणजे हमासचे अतिरेकी किंवा गाझा पट्टी कंट्री वाटते, पण तिथून तुम्ही थोडस अरब देशांकडे गेलात तर तुम्हाला अगदी थर्ड वर्ल्ड कंट्री आणि म्हणजे एकदमच वाळवंटात आल्याचा अनुभव येतो. आणि इस्रायलने मला आपल्या इथे नंदनवन फुलवलंय, मग ते शेतीच्या बाबतीत केलेले त्यांनी अत्याधुनिक प्रयोग असो किंवा डिफेन्सच्या बाबतीत केलेले अत्याधुनिक प्रयोग असो, तुम्हाला कोणती आव्हानं दिसतात जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली? तर इस्रायल समोरचं मोठं आव्हान काय असेल? कारण हमासच्या अतिरेक्यांना फरक नाही पडत, त्यांना ते असंही काही करत नाहीत, ते काही करून तुम्हाला म्हणजे फक्त इस्रायल वरती हल्ले करणं हाच त्यांच्या आयुष्याचा एकमेव उद्देश आहे. पण इस्रायल मधल्या लोकांना कामधंदे करावे लागतात, त्यांचे रोजगार आहेत, नोकरी धंदे करावे लागतात, देशाची अर्थव्यवस्था आहे, म्हणून हे आणखीन किती दिवस सहन करू शकेल इस्रायल एक अर्थव्यवस्था म्हणून? प्रत्येक म्हणजे अकॉर्डिंग टू इकॉनॉमी बघायला गेलं तर जर हे अजून असंच चालू राहिलं पुढे पण, कारण फक्त इस्रायल फक्त हमास आणि गाझाला रिलेटेड नाही पण जसं इस्रायलच्या आतमध्ये पण रायट चालू आहे, मला समजत नाही लोक कामावरती कशी जाणार आहेत. चला एक आहे की हे रायट्स फक्त जास्ती करून संध्याकाळपासून चालू होतात, सकाळपर्यंत पोलीस जेवढं पण थांबवू शकतात आणि रात्रीही पोलीस जेवढं थांबवू शकतात तेवढं थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण हे असंच चालू राहिलं तर मला नाही माहिती इकॉनॉमीचं काय होईल. कारण भरपूर जण कामावरती नाही गेलेत, म्हणजे मी 4 दिवस झाले कामावरती नाही जाते कारण मी जाऊच नाही शकत कामावरती. बरोबर. पण जर असंच चालू राहिलं तर ऑफकोर्स लोक कंपनीज लोकांना कामावरून काढून टाकणार आहेत जर असंच चालू राहिलं तर. बरोबर, म्हणजे अर्थव्यवस्थेसमोरचं एक मोठं आव्हान आहे ना की इस्रायल जर हे कंटिन्यू होत राहिलं तर खरंच सांगू नाही शकत की इकॉनॉमी कसं ह्याच्या याला हे करणार आहे, बिकॉज ऑलरेडी कोरोनामुळे खूप लॉसेस झालेत लोकांचे आणि भरपूर काय काय झालंय ऑलरेडी. तो इकॉनॉमी समोर अजून एक चॅलेंज आहे आणि अजून हा ऍडअप होणार आहे, त्यामुळे कधी सांगू नाही शकत. ऑफकोर्स इस्रायल इज अ व्हेरी स्मार्ट कंट्री, काही ना काही निघेल त्याच्यातून, पण तरी इट खूप मोठं चॅलेंज आहे इस्रायल समोर बिकॉज ऑलरेडी कोविडमुळे प्रॉब्लेम चालू होते इकॉनॉमी मध्ये, आता परत ह्याच्यामुळे प्रॉब्लेम चालू होणार आहेत. बरोबर काय सांगू नाही शकत त्याबद्दल. बरोबर, नक्कीच. पण एक अर्थव्यवस्था म्हणून विचार करताना तुम्हाला ही चिंता दिसत असली तर देखील आम्ही तुमच्यातला जो सैनिक पाहतो, आम्ही तुमच्यातला इस्रायलचा जो देशभक्त पाहतो, तो देशभक्त नागरिक म्हणून तुम्ही तुमचं जे लढण्याचं करेज आहे ते अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही असं आम्हाला तरी दिसतंय. तुम्ही भारताला काय सांगाल, भारताबद्दल काय बोलाल? कारण भारतातला तुमचा जन्म आहे, भारतामध्ये बालपण गेले, आता तुम्ही इस्रायलच्या नागरिक असलात तरी, तर भारताला या सगळ्यातून एक काहीतरी मेसेज द्याल का याबद्दल? काय म्हणजे काय असेल आणि तो मेसेज काय असेल? मेसेज पहिली गोष्ट तर आय एम हॅपी, मी म्हणजे एक्सपेक्टेशन होते बिकॉज आफ्टर पॉलिटिकल वे मध्ये जसं मोदीजी पण आलेले इस्रायलला, बीबी नेतान्याहू पण गेलेले इंडियाला, त्याच्या हिशोबाने तर रिलेशन तर चांगलेच आहेत इंडिया आणि इस्रायल मध्ये. आणि बट आय एम हॅपी टू सी की इंस्टाग्राम वरती वगैरे पण किंवा फेसबुक प्रत्येक जागेवरती इंडियाचा सपोर्ट इस्रायलला आहे हे दिसून येत आहे, त्यामुळे कुडोस फॉर दॅट आणि आय होप की सपोर्ट हा असाच राहील पुढे पण. आणि एवढंच आहे की भारताला पण एवढं सांगू शकते की परिस्थिती कशी असो कधी स्वतःच्या कंट्रीवरती गिव्हअप नका करू. जेवढं तुमच्याकडून होतंय तेवढं करा, पण स्वतःच्या कंट्रीवरती कधी गिव्हअप नका करू. मी जरी इस्रायलला राहते तरी ऑफकोर्स इंडियासाठी पण तेवढंच प्रेम आहे आणि इस्रायलसाठी पण तेवढंच प्रेम आहे. एवढंच आहे की स्वतःच्या कंट्रीवरती स्वतःच्या लोकांवरती गिव्हअप नका करू आणि स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करा, इम्पॉर्टंट आहे नॉर्मली पण. शेवटच्या क्षणापर्यंत लढलं पाहिजे असं. हो, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिला. खर तर तिथली इतकी भयानक आहे की अविवा तुमच्या तुम्ही कोणत्या परिस्थितीतून सध्या जात आहे आणि तुम्ही कधीही धावत जावं लागतं जाऊन लागतं जर लगेच झोपून खाली झोपा डोकं खाली करून, तर ही तुम्ही वेळ काढलात आणि भारताशी संवाद साधलात, भारतातील आपल्या लोकांशी संवाद साधलात आणि खरोखरच भारत
भारतीय नागरिक म्हणून या भारतातले लोक म्हणून आपण पाहू शकतो की भारतात जन्मलेल्या डोंबिवली सारख्या शहरात जन्मलेल्या अवि साटमकर या इस्रायलमध्ये जातात, इस्रायलचं नागरिकत्व घेतात, तिथल्या सैन्याची सेवा करतात आणि त्यानंतर आज जेव्हा देशावर संकट आलंय त्यावेळेस त्या कोणत्या धैर्याने आणि किती धैर्याने या देशाचं आपल्या संपूर्ण संरक्षण सार्वभौमत्व डिफेंड करतायत, त्याचं संरक्षण करतायत, खरोखरच हे प्रेरणादायी आहे. अविवा तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही आलात आणि आमच्या सर्वांशी संवाद केला.